तुला तुला देवेंद्र काकाला भेटावंसं वाटतंय. नाही अजिबात नाही, हे शक्यच नाहीये. बाकी काहीही मी ऍडजस्ट करू शकते, पण माझा आई होण्याचा हक्क हिरावून घेतलाय त्याने. मी कधीच नाही विसरू शकणार. भांडण काय रे होतातच संसारामध्ये, पण आई होण्याचा ध्यास घेतला होता मी, आणि त्याच वेळेला तो डॉक्टरांकडे जाऊन त्यांनी ऑपरेशन करून घेतलं. का? कारण त्याला मूल नको होत. केवढा मोठा विश्वासघात आहे हा, आणि तोही अशा नात्यात जे विश्वासावरच उभं असत. श्री काहीही झालं ना तरी माझ्या मातृत्वाचा बळी घेतलाय त्या माणसाने, आणि या गोष्टीचा अजूनही खूप त्रास होतो मला. बेबी आत्या मला हे सगळं माहितीये, मला माहितीये सगळं. खूप आधीच कळलं होतं, आणि जे झालं ते खूप वाईट झालं. तुझ्यावर खूप मोठा अन्याय झाला यात शंका नाही, पण म्हणून तुला हे सगळं आता मागे टाकता येणार नाहीये का? नाही श्री, मी हे विसरू शकणार नाहीये. बेबी आत्या ती एक घटना होती. म्हणजे? म्हणजे तुला आठवते ती घटना, पण मुद्दा असा आहे की तुला त्यांची आठवण येते की नाही. सलाम, गुड नाईट. जानवी, तू बेबी बद्दल एवढं विचारलंस म्हणजे तुझ्या मनात काहीतरी आहे. इतकी कळायला लागलीस तू मला. आज बेबी बद्दल तुम्हाला अचानक विचारलंस म्हणजे तुझ्या मनात काहीतरी आहे. तूही मला हळूहळू कळायला लागलीस जान्हवी. एक सांगू आयाजी, मला बेबी आत्या आणि त्यांच्या मिस्टरांनी एकत्र यावं असं मनापासून वाटतंय. अशक्य आहे जान्हवी. आईजी ऐका ना, म्हणजे बाबा आणि काकांच्या वेळी सुद्धा आपल्याला असंच वाटलं होतं ना. आपला प्रश्न तुलनेनं कमी महत्वाचा आहे. शरयू नर्मदा स्वतःच उत्सुक होत्या, भूतकाळ विसरून पुढे जाणं त्यांना सहज शक्य झालंय, पण बेबी त्या दोघींसारखी नाहीये. तिची मत धारणा पक्क्या असतात, ज्या बदलणं मला आजपर्यंत जमलेलं नाहीये. पण आईजी, माणसाचं जसं वय वाढत जात तसे त्याच्या मनातही काही बदल व्हायला लागतात. म्हणजे माणूस खूप समजूतदार आणि शांत होत असतो ना दिवसेंदिवस. बेबीच्या कल्पना वयाबरोबर पक्क्या झाल्या असतील तर त्यात मला आश्चर्य वाटणार नाही. वयाबरोबर तडजोड करण्याची इच्छा कमी होत जाते. बेबीच्या बाबतीत मला ती शक्यता जास्त वाटते. देवेंद्रच्या परिस्थितीशी आणि स्वाभिमानाशी ती त्यावेळेस ऍडजस्ट करू शकली नाही, आणि आता ते तिला कितपत जमेल मला अवघडच वाटतंय. पण आईजी, एकेकाळी खूप मनापासून प्रेम केलं होतं ना त्यांनी, आणि खरं प्रेम कितीही प्रयत्न केला तरी विसरता नाही येत, कारण ते आपल्या आत्म्यापर्यंत पोहोचलेलं असतं. कबूल आहे, पण प्रेम आणि लग्न ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. प्रेम जितकं उत्कट तितकंच लग्न उत्कट असतं असं नाही. लग्न म्हणजे नुसती ओढ आणि हुरहुर नाही, लग्न म्हणजे समोरच्या माणसासाठी आपल्या मनाला मुरड घालण्याची तयारी, आणि ती तयारी बेबीची कधीच नव्हती असं मला वाटत. तू नको वाईट वाटून घेऊस, प्रत्येक गोष्ट आपल्या हातात नसते बाळा. पण प्रयत्न करणं तर आपल्या हातात असतं नाही याची. नक्कीच, प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. मीही काही काळ प्रयत्न केला होता, पण बेबीचीच तयारी नाही म्हटल्यानंतर
मी पुढे गेले नाही। आईजी मी प्रयत्न केले तर तुमची काही हरकत नाही ना? एकच सल्ला देते, बेबीचा स्वभाव बघता तिच्या इच्छेशिवाय किंवा परवानगीशिवाय काहीही करू नकोस। तापट आहे ती, ती काहीतरी बोलली आणि तू दुखावली जायचीस असं नको व्हायला। येणारे त्यांच्या नशिबाने येतील कदाचित, पण त्या प्रयत्नात घरात राहणारे दुखावले जाऊ नयेत। शक्यतो लक्षात ठेवीन तुमचा शब्द निशब्द। सांग ना वैविध्या, तुला त्याची आठवण येते की अजूनही तुला तो काळ त्या घटना इतकंच आठवत? दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत। श्री आयाजींनी, सॉरी, मी किचन मध्ये काही आवरायचं राहिलंय का बघून येते मी। जानवी थांब, तुझ्यापासून काय लपवायचं? मला माझ्या नवऱ्याची आठवण येत होती ना, म्हणून बोलत होते त्याच्याशी। बर, आता पुढचा प्रश्न, तुला त्यांच्याशी काही कॉन्टॅक्ट करायचा आहे? काही संपर्क करायचा आहे? श्री, त्याच्याशी संसार करण्यात आता मला काहीच रस नाही। अग, पण तू संसार कर त्याच्या बरोबर असं म्हणतच नाहीये मी। एकदा भेट म्हणजे तेही तुला हवं असेल तर असं म्हणतोय मी। श्री, मला ना खरंच काही कळत नाहीये। इतकी वर्ष आम्ही सगळ्या एकेकट्याच राहत आलो, एकमेकींना धरून असायचो, एकमेकींकडे बघून आम्ही आमचा एकटेपणा विसरायचो, पण आता शरयू आणि नर्मदाबाईंनी त्यांचा स्वतःचा संसार करायला लागल्यात। ते बघून मला त्याला भेटायचं की नाही हेच कळत नाहीये। म्हणजे गोंधळ उरतो माझा। रिलॅक्स रिलॅक्स, गोंधळून जायची काही गरज नाहीये। तुला जेव्हा क्लॅरिटी येईल ना तेव्हाच आपण पुढे जाऊया। सगळं काही तुझ्या मनानुसार होईल। आणि मला ठरवताच आलं नाही तर? श्री, मला हे घर सोडून जायचं नाहीये। मला भीती वाटते, मला इथेच सेफ वाटत। बेबी आत्या, राग येणार नसेल तर मी काही बोलू? श्री म्हणतोय तसंच बेबी आत्या, तुम्ही घर सोडायचंय किंवा आता पुन्हा संसार करायचाय का, इतका मोठा निर्णय नका घेऊ आत्ता। सध्या फक्त त्यांना भेटायचंय की नाही भेटायचंय इतकाच फोकस ठेवा ना। म्हणजे कधी कधी आपण मोठा निर्णय नाही घेऊ शकत, अशा वेळी छोटे छोटे निर्णय घ्यावेत असं मला वाटतं। बरोबर आहे तुझं जानवी, थँक्यू, मी नक्की विचार करीन। आपण बोलूया हा नंतर। इतका वेळ झाला मी तिला हेच सांगतोय, पण थँक्यू मात्र तुला। तू काही म्हण, पण आय एम व्हेरी हॅपी। दिसतंय ते। श्री, विचार कर ना, बेबी आत्याचे मिस्टर सुद्धा परत आले तर आपल्या घरातलं नात्यांचं हे जे कोडं आहे ना ते हळूहळू उलगडत जाईल। प्रत्येकालाच आपला जोडीदार हवा असतो रे, सगळे किती खुश होतील।
इश्री त्यांचे मिस्टर आले तर आपण आपण काय करूया? ओ हो हो हो, होल्ड ऑन होल्ड ऑन, जरा थांब, श्वास घे बरं. हे बघ, बेबी आत्या इतका पटकन निर्णय घेईल असं मला नाही वाटत. हो रे, त्यांनी असं घाईने निर्णय घ्यावा असं नाही म्हणत आहे मी, फक्त त्यांनी खूप पॉझिटिव्हली निर्णय घ्यावा एवढंच वाटतंय मला. त्याही बाबतीत शंकाच आहे मला. म्हणजे? नाही, बेबी आत्या त्याला भेटायला नकार देईल असं वाटतंय. म्हणजे जानवी, बेबी आत्या खूप तापट आहे अगं, आणि आणि हा तिचा पर्सनल प्रश्न आहे, त्यामुळे एका लिमिट नंतर आपण ह्यामध्ये इन्वॉल्व्ह होणं मला नाही योग्य वाटत. आपण नको इन्वॉल्व्ह व्हायला यात. ओके ओके, प्रॉमिस कर. काय रे श्री, आता मी जाऊन त्यांना भेटणार आहे का लगेच? तरीही प्रॉमिस कर. श्री, अविश्वास दाखवतोयस तू माझ्यावर. अविश्वास नाही, भीती वाटते मला. म्हणजे तुझं जे हल्ली हल्ली जे लग्न जुळवणं, लोकांना एकत्र आणणं, हे जे काही चाललंय ना, त्याची भीती वाटते मला. जानवी, तू मला लोकांच्या पर्सनल स्पेस मध्ये जायला नकोयस. श्री, स्पेस पेक्षा प्रेम महत्वाचं असतं, आणि खरंच आपल्याला प्रेम मिळालं ना, तर या स्पेसची वगैरे गरज नाही पडत. तुझ्यासाठी? पण सगळी माणसं तुझ्यासारखी नसतात जानवी. पण प्रेम प्रत्येकालाच हवं असतं ना. कबूल आहे, पण प्रेमाबरोबर लोकांच्या स्वभावाचं बॅगेजही येतं, ते सगळ्यांना झेपेलच असं नाही. तू वादच घालणारस का माझ्याशी फक्त? मी कुठलाही वाद घालत नाहीये. आय जस्ट वॉन्ट यू टू प्रॉमिस मी, दॅट्स इट. ओके, प्रॉमिस. पण हे बेबी आत्यांपुरतच आहे हा? म्हणजे काय? नाही अग, फक्त बेबी आत्यापुरतं. म्हणजे सरू मावशी, हे बघा, डिटेल्स पाहूया. ओके, मल्टीनॅशनल कंपनीत आहेत, मोठ्या उद्यावर आहेत. बरं, काही प्रॉब्लेम नाही, खूप ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. हे कसे वाटतात? वय वर्ष 45. वा, स्वतःचा बिझनेस आहे. बरं बरं बरं, आता कोण आहे? हे मस्त आहेत दिसायला, ऍक्टर आहेत हे. नको, ऍक्टर नकोय आपल्याला, अजिबात ऍक्टर वगैरे कोणी नकोय. हे बघा ना, कसले शिस्तबद्ध वाटतायत, आर्मीत होते. सुरमौशी छान आहेत. बरं, मी काय म्हणते, आपण नंतर बोलूया का? सरू मावशी, आहो तुम्ही बोलूही शकत नाही, आपण नंतर बोलूया ना. ठीक आहे, मी बंद. अगं, मी पुन्हा करेन नामस्मरण, पण हे महत्वाचं आहे ना, हे करूया आधी. बर, हे कसे वाटतंय? नाही ग, किती काळे आहेत. हो सरू मावशी, रंगात काय ठेवलंय? जान्हवी, तू नको लक्ष देऊ तिच्याकडे, तिच्या नादाला लागू नकोस. आम्ही हे सगळं करून झालंय, अतिशय नाठाळ मुलगी, हिला कोणीही पसंत पडणार नाहीये. म्हणजे काय, नवरा पसंत न पडताच त्याच्याशी लग्न करू का मी, असं हवंय तुम्हाला? सरे, आता तुझंही वय वाढत चाललंय, चार अटी कमी नको का करायला? अगं ताई, लग्न आधीच मी अशी तडजोड केली ना, तर लग्नानंतर तर गृहित धरतील मला. मुळात काळ्या माणसाशी लग्न ही तडजोड आहे, हा विचारच चुकीचा आहे. गोरी बायको पाहिजे असं प्रत्येक मुलगा म्हणतो, मग मी का नाही म्हणायचं मला गोराच नवरा पाहिजे? एक मिनिट, आपण आता आपापसात वाद नको घालूया. जान्हवी, काहीही उपयोग नाही, अशीच खुसपट काढत बसणार. आता हिच्या अत्यानंद बाबांनी आभाळात ना कोणी पाठवला ना, तरच नवरा मिळेल हिला. पाठवतील पाठवतील, अत्यानंद महाराजच पाठवतील माझ्यासाठी मुलगा, आणि मग कळेल तुम्हाला त्यांची महती.
हा बघा अत्यानंद बाबांनीच पाठवलाय. यांच्या प्रोफाइल वर असं लिहिलंय अत्यानंद महाराजांचे निस्सीम भक्त आहेत हे. अग आणि यांच्या प्रोफाइलची सुरुवातच अत्यानंद महाराजांचा आशीर्वाद अशी आहे. हा काय निकष असू शकतो का? हो ना, म्हणजे असं कसं चालेल? चालेल चालेल. हो ताई चालेल. मला पसंत आहे हे स्थळ. करू मावशी, एक मिनिट, तुम्ही या गृहस्थांबद्दल बोलताय, बघा तरी त्यांच्याकडे. सरे अग, हे काय गोरे आहेत का? आणि टक्कल बघ किती पडले त्यांना. अग बुद्धिमान माणसांना पडतं ग टक्कल, चिंतनाचा परिणाम असतो ताई. सरे पोट किती सुटलंय बघ त्यांचं. म्हणजे कळतंय का तुला ताई, एकाच ठिकाणी रात्रंदिवस बसून नामस्मरण करत असणार ते, त्याचा परिणाम आहे. आणि दात किती पुढे आलेत बघ. अग दातांचं काम ते काय, अन्न चावणं तेवढं केलं की बस. ताई माझी पसंती कळवा यांना. रुमावशी खरं बोलताय तुम्ही? हो. अगं काय वेळ लागलाय का? तुम्ही दोघं बसून काय भजन करणार आहात का दिवस रात्र? काहीतरीच घेत नाही तुझं. कळो मला स्थळ पसंत आहे. सरुमावशी एक मिनिट, जरा घाई होते असं नाही वाटत आहे का? काहीतरीच काय, उलट उशीरच झालाय. उशीर झालाय मला. जानवी, जानवी उशीर झालाय, पटकन माझा लॅपटॉप दे, लॅपटॉप दे, उशीर झालाय. हो दे, लॅपटॉप दे पटकन. श्री माझं लग्न ठरलं. काय हे बघ इथे. नाही नाही परत सांग. माझं लग्न ठरलं. अत्यानंद बाबांचा श्री मी काही केलेलं नाही. असं कसं ग? अत्यानंद महाराजांनी तुझ्या करवीच हे स्थळ माझ्यापर्यंत पोहोचवलंय. हो अत्यानंद महाराजांच्या कृपेमुळे माझं लग्न ठरणार. थोर तुमचे उपकार स्वामी अत्यानंद महाराज. आता काय करायचं? हसू नकोस ना. अगं हसू नको तर मग काय करू? काय करत होती तुला सरू मावशीसाठी स्थळ वगैरे बघायची? काय चाललंय तुझं? अरे पण मी चांगल्या हेतूने बघत होते ना. नाही नाही, तुझ्या या हेतू विषयी मला काही शंका नाहीये, पण तुझ्या या नवीन छंदाविषयी ना मला आता भीती वाटायला लागली. काय म्हणजे तुला सगळ्यांचं लग्न वगैरे जुळवायचं काय नाद लागलाय ग? गप्प बसा श्री, छंद वगैरे काय. आणि मला इतकंच वाटतं की प्रत्येकाच्या आयुष्यात एक छानसा जोडीदार असावा. मला मिळालाय तसा. नाही नाही ते ठीक आहे, पण आता सरू मावशीचं करायचं काय? हे बघ, सरू मावशीचं कुठल्याही चुकीच्या माणसाबरोबर लग्न झालेलं मला चालणार नाही. श्री मला पण नाही चालणार आहे, पण मी काय म्हणते असं न बघताच डायरेक्टली. नाही नाही नाही, या माणसाच्या प्रोफाईलवर अत्यानंद महाराजांचा आशीर्वाद लिहिलेलं असेल ना, तो माणूस कसा बरा असेल. हो म्हणजे ते मलाही खटकलं थोडं, पण बघूया ना आपण. म्हणजे हे बघ, मला जर तो माणूस आवडला नाही ना तर मी या लग्नाला संमती देणार नाहीये. हो पण त्यासाठी आधी भेट तरी त्यांना. नाही तू सुरू केलंस, तू निस्तर, मी निघालो. श्री एक मिनिट, मला ऑफिसला कोण सोडणार आहे? मी निघालो, तू निस्तर सगळं. नाही अजिबात नाही. नाही तू मला सोडल्याशिवाय ऑफिसला जाणार नाहीये. जानवी प्लीज गा, उशीर होतोय, चल ना चल ना, नको नको. मला सोडणार आहे सांग. सोडतो बाई सोडतो, चल चल. हो अत्यानंद बाबांचा आशीर्वाद. काय कॉफीची वेळ नाही झाली का? नाही नाही, कॉफी कुठे पिते मी आता, किती उकडतय. मला काय वाटत की आपण आज लिंबू सरबत प्यावं का?
सीरियसली यार बेस्ट आयडिया आहे. म्हणजे खिडकीतून बाहेर डोकवायला गेला ना तरी नकोस होत आहे, इतक्या झळा येत आहेत उन्हाच्या. तरी तुमचं बरं आहे मॅडम, तुम्ही काय एसी गाडीने येता? आमच्यासारख्या गरिबांचे हाल कुत्र खात नाही सध्या. गीता आला आला फोन आला. ओके ही वेळ झाली होती तर मला आपलं उगाच वाटलं कॉफीची वगैरे वेळ झाली आहे. अचानक मी ऐक ना, मला फोन घ्यायचा आहे. त्या आधी माझा एक हा ठरवून टाका ना आता. आलेच मी. श्री म्हणतो त्यांचं त्यांना ठरवू दे, त्यांना ठरवायला वेळ दे. ओके दिला. प्रत्येकालाच आपापल्या निर्णयासाठी वेळ घेऊ दे. बेबी आत्या त्यांनी काय ठरवलं असेल? रॅदर असेल ना, विचारावं का त्यांना? आपण मागे लागलोय असं तर नाही वाटणार ना? पण काय करायचंय ठरवण्यासाठीच मदत हवी असेल तर? छे, पण त्यांनी होकार दिल्याशिवाय काहीच होणार नाहीये. करू का फोन? नको नको. बाप रे, श्री काय म्हणेल? पण मी नुसतं विचारणार आहे ना. काय ठरलं असं?